बोल, रेडी? यस, आई एम रेडी. मला डोका आपटला दोनदा. ऐसा वो गरीब माणूस को ऐसा मराठी माणूस को डर लगते. सगळ्यात बेस्ट काम 50 फूट वरती उडणं. इथे समोर गेल्यानंतर थोडा ब्रेकरचा आवाज येतो, भ्यायचं नाही. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत असं एक रिसॉर्ट ज्यात वॉटर स्पोर्ट्स, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज, निवांतपणा या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो. सोलापूर पासून 50 किलोमीटरवर नळदुर्ग हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा भुईकोट आहे. हा भुईकोट 10 वर्षांच्या करारावर युनिटी मल्टीकॉन या कंपनीने दत्तक घेतलाय. 2014 दत्तक घेतलेल्या या किल्ल्यात कंपनीने बरीच कामं केली आहेत. बाग बगीचे बनवणे, कारंजे, स्वच्छता ठेवणे आणि सोबतच डागडुजी करणे अशी कामं कंपनी मार्फत करण्यात येतात. किल्ल्याच्या बाजूने बोरी नदी वाहते आणि बरोबर नदीच्या बाजूला आहे युनिवंडर रिसॉर्ट. किल्ल्या दत्तक घेणाऱ्या कंपनीचे हे युनिवंडर रिसॉर्ट आहे. आजचा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लिस्ट मध्ये अजून एका मस्त जागेची भर नक्की पडणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कनाच्या व्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. तर आज आपण आलो आहे युनिवंडर रिसॉर्टला, जे आहे सोलापूर पासून 50 किलोमीटरच्या अंतरावर. हा आहे नळदुर्ग, याला लागूनच हे रिसॉर्ट आहे. तर जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मी ऑफकोर्स डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईनच लोकेशनची, ती तुम्ही बघून घ्या. तर आता मी चेंज करून जातोय ऍक्टिव्हिटीज करायला. अमोल रेडी? तर आम्ही चेंज याच्यासाठी गेले कारण पहिले काहीतरी वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, ते बघूया काय आहेत ते. म्हणजे आम्ही संपूर्ण समुद्र किनारे सोडले, सगळं आपले इथले मोठमोठे तलाव सोडले आणि आता आम्ही कुठे आलोय तर नळदुर्गच्या बाजूला असणाऱ्या बोरी नदीमध्ये वॉटर ऍक्टिव्हिटीज करायला. येस, इथे कोण नाहीये, पूर्ण रिसॉर्ट मध्ये आम्ही दोघच आहोत. हा एक शाळेची पिकनिक आली होती पण ते आटपून निघून गेले असतील एवढ्यात. आणि इथे आहे हा, हे बघा, हा पूल एरिया आहे. इथे स्विमिंग पूल पण आहे. आपले ते रूम्स त्या भागात आहेत आणि तिथून इथे हा डायनिंग एरिया. इथे राहण्यासाठी 2 मस्त ऑप्शन आहेत. पहिला म्हणजे स्विस टेंट. हा मोठा बेड आहे आणि ते वॉशरूम आहे. इथे कवर्ड दिले आणि साईडला पण एक बेड दिला. दुसरा ऑप्शन आहे डिलक्स रूम. 3 जण एका रूम मध्ये आरामात राहू शकतात अशी इथे सोय केलेली आहे. इथे करण्यासाठी बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत. आम्ही सर्वात आधी वॉटर स्पोर्ट्स करायला गेलो. अमोल रेडी? यस, आई एम रेडी. डेंजर आहे, मी पहिल्यांदा बसली ना, मला डोका आपटला दोनदा. एन्जॉयमेंट मला भीतीच किती वाटत होती. स्लाइड होता है, वैसे स्लाइड होता है पर उस पर पानी नहीं आता है ऊपर. सब सेम ही है ना. हो गया, मेरा हाउस फिट गया. ओके, मैं कभी कोकण में रहे पर नहीं किया नहीं ना उधर कभी. ऐसा वो गरीब मानुस को ऐसा मराठी मानुस को डर लगते. ऐसे मैं डरते नहीं लेकिन बस घबराहट हो रहा था. क्या एक राइड मुझे पापली लग गई. एक्सक्यूज मी, नॉट पापली. घाबरली थोडस. आता आपण जाऊन चेंज करू आणि मग आपण ते हे करायला जाऊ. ऍडव्हेंचर्स मला आवडत. आय डोंट लाईक दिस वॉटर स्पॉट्स एन ऑल. ओके, लहान मोठ्यांसाठी इथे एक स्विमिंग पूल सुद्धा आहे. जात आहे त्या पूर्ण डोक्याला जा. सगळ्यात बेस्ट काम ट्यूब घ्यायची आणि तरंगायचं. 5 मिनिटं मी आली फक्त मला चेंज करायला. तेवढ्यात मी पटकन चेंज करून आता दुसऱ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या करायला चाललोय.
तर इथे आम्ही ऍडव्हेंचर करायला येत असतो ना, अमोलने इथे जस्ट ऍडव्हेंचर केलं. हे दिसतंय तुम्हाला इथून हा असा पाय घसरत गेलाय तिथपर्यंत. एवढा घसरला, एवढा ऍडव्हेंचर केला आम्ही. बघ इथं चांगला रस्ता आहे तिथून जायचं तर नाही. वाव, हे बघा या एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज दिसत आहेत इकडे. चला बघूया काय काय करायला मिळतंय. मी चप्पल काढली कारण माझ्या पायात चिखल गेला, तिथे चप्पल काढायला कारण आता ही ऍक्टिव्हिटी करणार आहे. ही समोरची ऍक्टिव्हिटी रॉकेट इजेक्टर, बरंच मोठं आहे तरी. माझं झालं, आता अमोल करतोय. अमोलला जरा जास्तच उडवा. नाही नॉर्मल करा, जे पण करायचं. नाही मला कसं 50 फूट उडवणार होतास तस उडतो आता. आता मजा येणार. आय एम एक्साइटेड एकदम. अच्छा गावात सो नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बुल राईड. ऍक्च्युली इथे खूपच जास्त ऍक्टिव्हिटीज आहेत आणि वेळ खूप कमी आहे. बघा या इथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. हे बघा हे सगळं हे सगळं करायला ना खूप वेळ लागतो. तर आता ना सनसेट होतो आहे आणि त्यामुळे अंधार झाल्यावरती ना आम्हाला नीट काय करायला मिळणार, त्यांचा स्टाफ पण घरी गेला आहे. त्यामुळे उद्या सकाळी आपण राहिलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपण करणार आहोत. आणि आता सनसेट एन्जॉय करू. येस, आणि थोडं बॉडीला पण रेस्ट देऊ ना, कारण आपण सकाळी नळदुर्ग पाहिला, किल्ला एक्सप्लोअर केला, त्यानंतर आता आपण वॉटर स्पोर्ट्स पण केले, बॉडी पण थोडी ड्रेन झाली, त्यामुळे आपण बाकीचं राहिलेलं ते उद्या सकाळी करूया. चला ओके. तर आपल्याला उशीर झाला आहे आणि जस्ट सनसेट होऊन गेला, पण ठीक आहे. एनिवे काल आम्ही बघितला, फक्त रेकॉर्ड नाही करू शकलो, इथूनच बघितला. हे समोरच डोळ्यासमोर सनसेट झाला आणि इथे खाली ना ते मस्त असं एकदम रॉक गार्डन केलं आहे त्यांनी. बसायला पण खूप सुंदर सोय आहे आणि समोर जो नजारा दिसणार आहे ना तो तर थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते. हे जे तुम्हाला दिसते हे बोरी नदीचं पात्र आहे आणि सकाळी आम्ही याच दरवाजाने इथून आतमध्ये गेलो नळदुर्ग बघायला. या रिसॉर्टमध्ये जेवण भारीच मिळतं. रात्रीचं जेवण झाल्यावर मस्त शेकोटीचा आनंद घेतला. रात्री इकडे चांगलाच गारवा असतो. थोडा शांत निवांत वेळ रिसॉर्ट परिसरात घालवला. दिवसभर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून आम्ही इतके दमलो होतो त्यामुळे लवकर झोपलो. आज आम्ही आता सकाळी उठून पहिले ते राहिलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्ण करायला चाललोय. तुम्ही म्हणाल हे काय लहान मुलांसारखं नाही, पण आम्हाला आवडतं, आम्ही काय सोडत नाही. असं काय असेल तर आम्ही करतो. सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं ना, म्हणजे काल पण आज पण आता 2 दिवस झाले आम्ही या प्रॉपर्टीमध्ये आहोत. समोरचा हा जो व्ह्यू आहे खूपच छान. सकाळी एवढ्या पक्ष्यांचे आवाज येत होते, मोर मोराचा पण आवाज येत होता. पोपट तर इतके एवढे आहेत ना, खूप जास्त प्रमाणात पोपट आहेत, पण म्हणजे मस्त आहे, खूपच सुंदर वातावरण आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सोलापूरमध्ये काय आहे बरोबर, तिथे काय त्या वातावरणामध्ये काय आहे, पण प्रत्येक ठिकाणची एक वेगवेगळी एक वेगवेगळा युनिकनेस आहे. तर कशाशी तुम्ही काही कम्पेअर करू नका, पण जे आहे त्या सगळ्याचा आनंद घ्यायला शिका. तर आता आपण कोणती ऍक्टिव्हिटी करतोय? हायरो. हायरो, ओके. ऑल द बेस्ट मला. कसं वाटतंय?
एक नंबर घाम आला मला, है ना, कॅलरीज बर्न झाले ना, म्हणून तुला बोलली एक्सपिरियन्स तर घे, फक्त शूट काय कर. बघ ना चष्मा विश्वास पण घाम पडले. मजा आली ना. कमी जोरात चांगलं केलं ना. अजिबात नाही, मीच चांगलं केलं, तू मला बघून गेलास कॉपी काय. आम्ही एकामागून एक वेगवेगळ्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी केल्या. आता वेळ होती इथली आम्हाला सर्वात जास्त आवडलेली भन्नाट ऍक्टिव्हिटी करण्याची. हार्नेस लावलंय, तयार झाली मी आता, ग्लोव्स पण दिली घालायला, हेल्मेट पण आहे, सेफ्टीची पूर्ण काळजी. जवळपास 1.5 किलोमीटर आहे, कसं वाटतंय? येस, एक्साइटेड. हे हात इथंच राहू द्या, हे हात इथं पकडा घच, ठीक आहे, हात इथून काढून इथं लावू नका फक्त रोपला. बर, ठीक आहे, रेडी. पाय सरळच राहू द्या. थोडं उपर हा अजून वर बस मस्त मजा आली. आणि एवढी मोठी झिपलाईन मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केली, खूप मजा आली. रस्त्यात कुठेच अडथळा नव्हता, मस्त एकदम, म्हणजे असं कुठलं झाडाचं पाणी माझ्या अंगाला लागलं नाही, मस्त एकदम सुसाट तिथून इथपर्यंत काय वारा सुटला होता, काय वा 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 काय दिसत आहे बघा, हे छान, हे सगळं पाणी, आजूबाजूचा निसर्ग असा आकाशातनं बघत बघत खाली यायला किती मस्त वाटत होता, भारी एकदम. ते बघा तो पॉइंट आहे, तिथे आम्ही उतरलो, तिथून आता आम्ही चालत चालत रिसॉर्टला चाललो आहे. थोडंसं छोटंसं ट्रेकिंग पॉईंट आहे, तो करत जायचं आहे. आम्ही कुठेही गेलो तरी आमचा ट्रेक काही सुटत नाही. कर नाश्ता मी घेतलेला आहे, उपमा, पुरी भाजी, नंतर ही चटणी आणि पापड आहे. बापरे बाप, खूप म्हणजे भयानक नाश्ता केलाय. पण ओव्हरऑल एकच सांगेन, तर आम्ही या रिसॉर्ट मधून निघणारच आहोत, तर ओव्हरऑल आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी सांगते तुम्हाला, की इथे एक शांतता आहे, निसर्ग पण आहे, वॉटर ऍक्टिव्हिटीज पण आहेत, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण आम्ही केल्या, आणि ओव्हरऑलच इथलं जेवणही उत्तम आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील, त्यामुळे तुम्ही नक्की नक्की इथे येऊ शकता. नाही प्रमोशन नाही, तुम्हाला माहिती आहे मला जर एखादी गोष्ट नाही आवडली तर मी नाही आवडली हेही मी सांगते एवढ्या स्पष्टपणे, पण जेवणाची चव म्हणजे खरंच कमाल आहे. ओव्हरऑल वातावरण इथलं सगळं ॲक्टिव्हिटी खूप आहेत, करणार का तुमचं वेळ कसं झालं ते कळणार नाही. ट्रेक आहे जसं मी तुम्हाला म्हटलं, तुळजापूर पण जवळ आहे, इथून मंदिर आहे, तिथे जवळच खंडोबाचं पण मंदिर आहे. तर मी या रिसॉर्टची जी लिंक आहे, युनिवंडर रिसॉर्ट, तर त्याची मी जी लिंक आहे इथल्या लोकेशनची ते डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हां, आणि पावसाळ्यात इथे आणखीन जरा वेगळं वातावरण असतं, तर ते सुद्धा बघण्यासारखं आहे. म्हणजे आत्ता आम्ही आलोय थंडीमध्ये, तसं बघायला गेलं तर तेवढी थंडी नाही आहे, पण हां म्हणून आपल्यासाठी थंडी आहे. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते. हा संपूर्ण रिसॉर्ट आणि आम्ही केलेली मजा आहे ती तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके दादा, बाय. Thank you.